नमस्कार, मी मुस्कान, आपण पाहतात माय मराठी टीव्ही। रोजच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच सबस्क्राइब करा माय मराठी टीव्ही। पाहूयात आताची महत्त्वाची बातमी। कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून शैलेशदादा शेवाळे यांनी घेतला आपला उमेदवारी अर्ज पाठीमागे। उमेदवारी अर्ज पाठीमागे घेतल्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना शैलेशदादा शेवाळे म्हणाले की नामदेव पाटील आप्पा राष्ट्रीय युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे मलकापूर नगरीचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे भाऊ यांच्या आग्रहाखातर व यांच्या उपस्थितीत आज मी माझा उमेदवारी अर्ज पाठीमागे घेत आहे। कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये काटे की टक्कर असून माझ्या उमेदवारीमुळे तिसऱ्याचा फायदा होऊ नये याकरिता दोन पावले पाठीमागे सरकत असून विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण बाबा व माझे तमाम कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करून मी माझी पुढील भूमिका लवकरच स्पष्ट करणार असून जिकडे मी तिकडे गुलाल हे निश्चित असून लवकरच प्रसिद्धी माध्यमांसमोर मी माझी भूमिका जाहीर करेन। शैलेशदादा शेवाळे यांनी अल्पावधीतच पश्चिम महाराष्ट्रात आपले नाव कमावले असून गोरगरिबांचा कैवारी प्राणीमित्र गरजवंतांच्या हाकेला धावणारा एक तरुण युवा नेतृत्व असे नावलौकिक प्राप्त केलेल्या शैलेशदादा शेवाळे यांच्या भूमिकेकडे सर्वांचेच लक्ष वेधले असून ते आपले पुढील भूमिका काय घेणार याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे। दादा, तुम्ही उमेदवारी अर्ज आज पाठीमागे घेतलाय, पुढची भूमिका काय असणार आहे तुमची? उमेदवारी अर्ज पाठीमागे घेण्याचं कारण गेले 20-25 वर्ष झालं अनेक संघटनेमध्ये अनेक पक्षामध्ये मी कार्यरत आहे। जनतेच्या मुद्द्यावरती बोट ठेवून काम केलेलं आहे मी आणि मी यावेळेला माझं अस्तित्व माझी ताकद दाखवून देण्यासाठी मी उमेदवारी अर्ज मी दाखल केला होता। सांगितलं की दादा यावेळेला आपला अर्ज आपण भरून आपली यावेळेला अस्तित्वाची ताकद प्रामाणिकपणेची ताकद आपल्याला दाखवली पाहिजे या अनुषंगाने मी अर्ज दाखल केला होता। तर त्याच्यानंतर तिथं काटेकी टक्कर असल्यामुळं आपल्यामुळं नको त्या व्यक्तीचा फायदा होऊ नये। चांगलीच व्यक्ती पाहिजे, स्वाभिमानी व्यक्ती पाहिजे आणि अशी व्यक्ती म्हणजे माननीय पृथ्वीराज चव्हाण माजी केंद्रीय मंत्री माजी मुख्यमंत्री अशा व्यक्तीला मी व्यक्तीसाठी माझे आदरणीय उद्योजक की ज्यांचं पश्चिम महाराष्ट्रामध्ये नाव असलेले सन्माननीय नामदेव आप्पा पाटील तसेच काँग्रेसचे नेते शिवराज मोरे साहेब तसेच मलकापूरचे मुद्द्यावर बूट ठेवून काम करणारे आमचे मनोहरभाऊ शिंदे यांच्या प्रेमाखातर मी आत्ता अर्ज मागं घेतलेला आहे। अजून मी पाठिंबा जाहीर कुणाला केलेला नाही आहे। आता या लोकांची पृथ्वीराज बाबांची माझी मीटिंग झाल्यानंतर असंख्य कार्यकर्ते घेऊन मी ज्या व्यासपीठाला पाय लावणार त्याचा गुलालाचा ध्वज नक्की त्याला विजयाची ध्वज मी देणार।